तर मित्रांनो एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण ए टू झड परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि सर्वच व्हिडिओमध्ये ए टू झड परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण कवर करीत असतो त्यामुळे आपल्याला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे त्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे कारण असा सुपर क्लास आपण कुठेही नाही पाहायला असेल मी गॅरंटीने आपल्याला सांगू शकतो आणि आपण या व्हिडिओमध्ये कुठेही बोर नाही होणार हेही आपल्याला गॅरंटीने सांगतो तर त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनलवर दुसरं म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे अशाच प्रकारची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे तो प्रश्न पाहूया महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होत असतात महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षाने होत असतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य झाले मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात पुढचा प्रश्न एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला असतो एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो जिल्हा अधिकारी यांना एक किंवा अनेक तलाठी नेमण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न गावाच्या पोलीस पाटलाच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे ते सांगायचं आहे गावच्या पोलीस पाटलाच्या पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे ऑप्शन क्रमांक दोन विग्रह मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त पोलीस पाटला गावच्या पोलीस पाटलाची पंचेचाळीस ही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे पोलीस पाटील म्हणून नेमण्यासाठी नेमणूक होण्यासाठी उमेदवार किमान किती उत्तीर्ण असला पाहिजे पोलीस पाटील या पदावर नेमणूक होण्यासाठी उमेदवार किती उत्तीर्ण झाला पाहिजे असतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य राहील पोलीस पाटलासाठी नेमून नेमन नेमून येण्यासाठी कमीत कमी दहावी पास असलेला उमेदवार असला पाहिजे पुढचा प्रश्न या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी कोणत्या शहरामध्ये येते सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो हैदराबाद या है है शहरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकॅडमीची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न निबंध माला हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले होते निबंध माला हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो या ठिकाणी विष्णूशास्त्री शास्त्री चिपळूणकर या व्यक्तींनी निबंध माला हे मासिक सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी उपासना साप्ताहिक खालीलपैकी कोणे सुरू केलेले आहे उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहिले मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या व्यक्तींनी उपासना हे साप्ताहिक सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न काँग्रेस साधना ही साप्ताहिके व विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती काँग्रेस साधना ही साप्ताहिके व विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार विग्रह मित्रांनो काँग्रेस साधना ही साप्ताहिके व विद्यार्थी हे मासिक या ठिकाणी पांडुरंग सदाशिव साने यांनी सुरू केलेले होते पुढचा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक मित्रांनो जगन्नाथ शंकर शेट या व्यक्तींनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न महर्षी कर्वेने सुरू केलेले अनाथ बालिका आश्रम पुढे कोणत्या नावात नामांतरण झाले होते ते सांगायचं आहे महर्षी कर्वे यांनी सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमचे पुढे कोणत्या नावामध्ये नामांतर करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमचे पुढे नाव स्त्री शिक्षण संस्था असे ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कोल्हापूर येथे विक्टोरिया मराठा बोर्डिंग हायस्कूलची स्थापना कोणी केलेली आहे कोल्हापूर येथे विक्टोरिया मराठा बोर्डिंग हायस्कूलची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे विक्टोरिया मराठा बोर्डिंग हायस्कूलची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी शरीराची वाढ करण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते शरीराची वाढ करण्यासाठी खालीलपैकी काय सर्वात महत्वाचे असते ऑप्शन क्रमांक चार विरळी मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे मासे डाळी अंडी हे सर्व काही शरीराची वाढ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते पुढचा प्रश्न नैसर्गिक शक्ती व उत्साह पुरवणे हे खालीलपैकी कशाचे कार्य असते नैसर्गिक शक्ती व उत्साह पुरवणे हे खालीलपैकी कशाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील या ठिकाणी नैसर्गिक शक्ती पुरवणे रताळी गहू ज्वारी या सर्वांचे कार्य बनलेले आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे कार्यशक्ती वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाचे कार्य आहे ऑप्शन क्रमांक चार विग्रही मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणजेच गाजर दूध पालेभाजी या सर्वांचे कार्य कार्यशक्ती वाढवणे हे आहे पुढचा प्रश्न कार्बन मोनॉक्साईड हा कशाचा प्रदूषण अधिक प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत असतो कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत असतो ऑप्शन क्रमांक दोन विग्रहाल मित्रांनो हवा प्रदूषणाचा कारणीभूत कार्बन मोनॉक्साईड हा अति प्रमाणामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न हेन्री बेकरवेल या शास्त्रज्ञांनी खालीलपैकी कोणत्या किरणाचा शोध लावलेला आहे हेनरी बेकरवेल या शास्त्रज्ञांनी खालीलपैकी कोणत्या किरणाचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच आल्फा बीटा गामा या सर्व किरणांचा शोध हेन्री बेकरवेल या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे पुढचा प्रश्न तांबे व जस्त यांच्या संमिश्रणापासून काय तयार होत असते तांबे व जस्त या दोघांच्या संमिश्रणापासून खालीलपैकी काय तयार होत असते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील या ठिकाणी आपल्या समोर तांबे व जस्त यांच्या मिश्रणाने पितळ हे तयार होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरी ही संकल्पना खालीलपैकी कशाशी अत्यंत उपयोगी असते डिजिटल स्वाक्षरी ही संकल्पना खालीलपैकी कशाशी अत्यंत उपयुक्त असते ऑप्शन क्रमांक दोन विग्रहालय मित्रांनो ई कॉमर्समध्ये डिजिटल स्वाक्षरी ही संकल्पना अत्यंत उपयुक्त संकल्पना ठरलेली आहे पुढचा प्रश्न आयफेल टावर जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे आयफेल टावर जगातील कोणत्या देशामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन उग्र मित्रांनो पॅरिस फ्रान्स या देशामध्ये आयफेल टावरची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किती सदस्याचा पाठिंबा असावा लागत असतो लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किती सदस्याचा पाठिंबा असणे आवश्यक असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी कमीत कमी पन्नास कमी सदस्याचा त्यास पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक असते पुढचा प्रश्न मीराबाई चानू या कोणत्या खेळाशी संबंधित व्यक्ती आहेत मीराबाई चानू ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित व्यक्ती बनलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहिल या ठिकाणी वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित मीराबाई चानू ह्या व्यक्ती बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणता व्यक्ती शपथ देत असतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणता व्यक्ती शपथ देत असतो ऑप्शन क्रमांक तीन उग्र मित्रांनो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी राज्यपाल हा व्यक्ती शपथ देत असतो मित्रांनो आन अकॅडमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे फ्री क्लासेस घेऊन आलेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आपल्याला शिकवतील मित्रांनो फ्री क्लासेस पाहण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक नाही परंतु आपण प्लस सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर आपण घेऊ शकता ज्यामध्ये पहिली बॅच रणांगण बॅच आहे मित्रांनो आणि ही बॅच तेवीस ऑगस्ट पासून स्टार्ट होणार आहे दुसरी बॅच आहे एशियाची किल्ली या बॅचेसची स्टार्टिंग पंचवीस ऑगस्टपासून होणार आहे आणि तिसरी बॅचेस आहे मित्रांनो या ठिकाणी ही बॅच पी एस आय डिपार्टमेंटल एमसाठी स्पेशल बॅच आहे ज्याची स्टार्टिंग तीस ऑगस्ट पासून होणार आहे जर आपण कुठल्याही एका परीक्षेचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपण कुठल्याही दुसऱ्या परीक्षेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर बारा मंथचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला प्लसमध्ये दोन महिन्याचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे जर आपण चोवीस महिन्याचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला तीन महिन्याचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोवाईड करण्यात येणार आहे आपल्याला प्लसचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर आपल्याला एक्झाम टेन हा कोड यूज करून दहा पर्सेंटचा डिस्काउंट दिला जाईल तर आपल्याला या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या दिलेला आहे आपण जाऊन चेक करू शकता पुढचा प्रश्न विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोठे आहे ते सांगायचं आहे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो या ठिकाणी विक्रम हे उपग्रह दळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्थापन झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे मयुरेश्वर येथील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध अभयारण्य बनले आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मयुरेश्वर येथील अभयारण्य मोर या पक्षासाठी प्रसिद्ध एक अभयारण्य बनलेले आहे पुढचा प्रश्न इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे काय आहे ते सांगायचं आहे इतिहासात लाल बाल पाल मध्ये पाल म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहल मित्रांनो इतिहासात लाल बाल पाल पाल मध्ये विपिन चंद्र पाल असे होत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झाले आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिले मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रसिद्ध असलेला दौलताबादचा किल्ला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बांधलेला आहे प्रसिद्ध असलेला दौल दौलताबादचा किल्ला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बांधलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो प्रसिद्ध असलेला दौलताबादचा किल्ला मोहम्मद तुगलक या व्यक्तीने बांधलेला आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे अकरा साली खालीलपैकी कोणती वास्तू उभारण्यात आली होती एकोणीसशे अकरा या वर्षी खालीलपैकी कोणती वास्तू उभारण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार वगैरे मित्रांनो एकोणीसशे अकरा साली गेट ऑफ इंडिया ही वास्तू उभारण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न क्रिकेट बॉल कालीपत्ती पिलीपत्ती हे कोणत्या फळझाडाची जाती, पत्ती, पत्ती जाती आहेत ते सांगायचं आहे क्रिकेट बॉल कालीपत्ती पिलीपत्ती हे कोणत्या फळझाडाच्या जाती बनलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी क्रिकेट बॉल कालीपत्ती पिलीपत्ती ह्या चिकू ह्या फळझाडाच्या जाती बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी बीजमाता म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते बीज माता म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो बीजमाता म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मृत्यू कोणत्या गडावर झाला होता ते सांगायचं आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या गडावर झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक युग्राही मित्रांनो सुभेदार तानाजी मालुसरे यांचा मृत्यू सिंहगडावर झालेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी नागालँड गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ते सांगायचं आहे नागालँड गांधी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार ग्रलय मित्रांनो नटवर ठक्कर यांना नागालँड गांधी म्हणून ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे ते सांगायचं आहे मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजना सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे रेल्वे मंत्रालयाने खालीलपैकी अलीकडेच कोणती योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील या ठिकाणी मित्रांनो रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच जननी सेवा ही योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी मुकनायक या प्रसिद्ध पाक्षिकाला आतापर्यंत किती वर्षे पूर्ण झालेली आहेत मुकनाईक या पाक्षिकाला आतापर्यंत किती वर्ष पूर्ण झालेली आहेत ऑप्शन क्रमांक एक या पूर्ण झालेली आहेत <ės> भीमा कोरेगाव दंगल चौकशी करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आलेला आहे भीमा कोरेगाव दंगल चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणता आयोग स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो न्यायिक आयोगाची स्थापना भीमा कोरेगाव दंगल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करत असते नर्मदा ही नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार, तयार करत असते तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर चार योग्य राहील नर्मदा ही नदी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची सरहद तयार करत असते पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे भारतातील सर्वात लहान खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये सर्वात लहान असलेला एक केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रभाषा प्रचार समिती कोणाच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आली होती राष्ट्रभाषा प्रचार समिती खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार उग्रलय मित्रांनो राष्ट्रभाषा प्रचार समिती ही महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी हागंदरी मुक्त कोणते राज्य घोषित करण्यात आलेले आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणते हागंदरी मुक्त राज्य घोषित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो अरुणाचल प्रदेश हे भारतामध्ये हागंदरी मुक्त राज्य घोषित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी सील धरणाची कोणत्या जिल्ह्याचा पाणीपुरवठा केला जात असतो सील धरणाने कोणत्या जिल्ह्याला पाणी पुरवठा केला जात असतो ऑप्शन क्रमांक चार योग्य मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्याला सील धरणाने पाणी पुरवठा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी आशियाचा सर्वात उंच रेल्वे पूल पानवळ हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असतो आशियातील सर्वात उंच रेल्वे पूल पानवळ हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आशियाचा सर्वात उंच रेल्वे पूल पानवळ हा आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला प्लीज एक लाईक करायचा आहे खूप सारी मेहनत लागत असते पाऊस चालू आहे आणि मी आपल्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे एक लाईक करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा आहे तर मिळतो का फ्रेश व्हिडिओमध्ये